कोल्हापुरात सर्वधर्मीयांचा अनोखा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानं हा विवाह सोहळा पार पडला. आमच्या मामाच्या, आमच्या दीदीच्या, आमच्या काकांच्या लग्नाला यायचं म्हणत कोल्हापूरच्या लोहिया मैदानावर सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. सामूहिक विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या जोडप्यांचं या ठिकाणी लग्न करण्यात आलं. आमचं 67 जोडप्यामध्ये आमचं एकच जोडपं जे आहे ते मुस्लिम आहे आणि चंद्रकांत दादा पाटलांनी जे आम्हाला जे मदत केली किंवा जे हा कार्यक्रम ठेवला याबद्दल त्यांचं भरपूर मी आभार मानतो. आणि असे भरपूर असे विवाह सोहळे व्हावेत आणि मुस्लिम समाजाने पण यात सहभागी व्हावे. ना आम्हाला समजलं की इथं चंद्रकांत दादा पाटील यांच्या समूहातून काहीतरी हे सामूहिक विवाह सोहळा आहे. तर त्यात ना आम्ही 8 दिवस आधी पहिला रजिस्ट्रेशन केलं, सगळी कागदपत्र जमा केली आणि मला खूप आज आनंद वाटते की माझ्या बायकोला कोण कन्यादान करायला होतं ते स्वतः पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कन्यादान करून हिला माझ्याकडे पाठवलं. या सोहळ्यामध्ये तब्बल 65 जोडप्यांनी आपलं नाव नोंदवलं होतं. विशेष म्हणजे सामूहिक सोहळ्यामध्ये लग्न झालेल्या जोडप्यांना संसार सेट, 1 महिना पुरेल इतकं धान्य आणि प्रत्येक जोडप्याची 4,500 ठेव रक्कम बँकेत जमा करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जोडप्यांना लग्न नोंदणीचं प्रमाणपत्रही देण्यात आलं. अनेकांचं कन्यादान देखील यावेळी चंद्रकांत दादांनीच केलं. 65×4,500 घोषणा सुद्धा मी आज केली आणि अनेकांनी देणग्या दिल्यामुळे लग्न तर इथे लावून दिलं जाणार आहे, जेवण होणार आहे, मणी मंगळसूत्र त्यांना मिळणार आहे, भांडी मिळणार आहेत संसारासाठी, असं एक उत्तम आपल्या घरातलं लग्न करावं असं यांनी केलंय. आजच्या परिस्थितीमध्ये कर्ज काढून समाजाच्या समाधानासाठी मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची पद्धत खरोखर बंद व्हायला हवी. कारण एक दिवसाचा सोहळा जरी असला तरी त्याचं कर्ज फेडण्यामध्ये नातेवाईकांना बरेच कष्ट करावे लागतात. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.